तू चाल पुढं देवमाणूस दोन या माध्यमातनं घराघरात पोहोचलेली आपल्या बांध्याची कन्या अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरनं कोकणच्या नंबर वन महाचॅनल कोकणसाद लाईव्हला भेट दिली. येत्या 26 तारखेला रिलीज होणाऱ्या तिच्या बांबू या चित्रपटाच्या निमित्तानं तिनंही सदिच्छा भेट दिली. तू चाल पुढं देवमाणूसच्या माध्यमातून मराठी माणसांच्या घराघरात आणि मनामनात असणाऱ्या कोकणची अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरनं कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकणसात लाईव्हला भेट दिली. कोकणसात लाईव्हचे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी तिचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं. यावेळी साईप्रसाद कल्याणकर, पत्रकार निलेश मोरजकर, कोकणसात लाईव्हचे कार्यकारी संपादक अर्जुन धसके, उपसंपादक प्राध्यापक रुपेश पाटील आदी उपस्थित होते. आपल्या अतिशय प्रभावी अभिनयानं रसिकांची मन जिंकणारी कोकणातील अभिनेत्री म्हणजे वैष्णवी कल्याणकर. तू चाल पुढं देवमाणूस दोनच्या माध्यमातून रसिकांची मन जिंकल्यानंतर आता तिचा पहिलाच मराठी चित्रपट येतोय, तो म्हणजे बांबू. येत्या 26 तारखेला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं वैष्णवीनं कोकणसात लाईव्हच्या स्टुडिओत मनमोकळ्या गप्पा मारल्या. कॉमेडी, लव्ह स्टोरी, सस्पेन्स अशा सर्वच बाबींचा एकत्रित समावेश असलेला हा चित्रपट सर्व कोकणवासियांनी अवश्य पहावा असं आवाहनही तिनं केलंय.